त्या पण निवडणुकांना उभ्या सोसायटीच्या, तर काल त्याचा एक प्रचार होता खुलताबाद, आणि त्या प्रचार सभेमध्ये प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने असं म्हटलं की कामं होत नाही, आणि जर कामं घ्यायची असतील तर इथल्या पालकमंत्र्यांना 15% द्यावे लागतात, आणि मंत्री उपस्थित असताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. मी ते काय ऐकलेलं नाही, त्याबद्दल मी काय कॉमेंट्स करणार. अजित पवार आणि काकांचा पक्ष चोर आणि शिंदेनी ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष करा असं तुमचे मित्र म्हणतात. आम्हाला पक्ष काढायची गरज भाऊ नाही, आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत. शिवसेना प्रमुखांचं नाव आहे, शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण आहे, शिवसेना हे नाव आहे. आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे, त्यांनी त्यांचा पक्ष काढा आणि त्यांचा प्रचार करा. नाना पटोले असं म्हटले की काँग्रेस पुन्हा पुन्हा अशी आवाही मारणार, लोकांची अवस्था वाईट होणार आणि राहुल गांधी यांच्या यात्रेचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे, त्याच दिवशी जिल्हा सरकारचा सुद्धा शेवट आहे. हे सगळे भविष्यवक्ते जे आहेत ना, भविष्य जाणकार, आता हे एक बाकी होते, त्यांनी सुद्धा भविष्य दाखवलंय. चिंता करू नका, त्यांची यात्रा इथपर्यंत व्यवस्थित काँग्रेसचे किती लोक आमच्याकडे येतील हे त्यांनाही कळणार नाही. त्याची सुरुवात आजपासून झालेली, यात्रा आजपासून सुरू, काँग्रेस आजपासून सुरू. आमचे हादरे त्यांना बसायला लागले, यात्रा मुंबईपर्यंत दिवस ते कुठे राहतील ते त्यांना सुद्धा कळणार. काल भुजबळ असं म्हणाले की सरकारने आमचं नीट ऐकावं आणि आमची ठाम मागणी आहे की ओबीसीला कुठलाही दखला उमेदवार सरकारची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे. सरकारने वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि सरकार प्रत्येक घटकाचं, प्रत्येक जाती धर्माचं गांभीर्यतेने ऐकते आणि त्यानुसारच निर्णय घेते. त्याबद्दल कोणताही वाद असण्याचं काही कारण नाही. धन्यवाद. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडतील, मांडत राहावं, त्याबद्दल विरोध नाही. परंतु आता 22 तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेलेत त्याचा निर्णय होईल, आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघातला असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचा या इच्छेपोटी प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. त्यावेळेला कोणताही वाद होणार नाही. तुम्ही जसं आता मिलिंद देवरा आज शिवसेनेत प्रवेश करतायत, जवळपास 2 वाजता त्यांचा प्रवेश होईल. अनेक नगरसेवक आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, आज ते प्रवेश करतायत. त्यांच्या उमेदवारीवरचा निर्णय हे पक्ष प्रमुख, आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याबद्दल आता कोणतीही चर्चा झालेली नाही. तुम्ही जसं आज एकत्रित युतीची बैठक येते ना, तसं सुद्धा शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. रश्मी ठाकरे सुद्धा प्रचारच्या रिंगणात उतरणार आहे आणि प्रचारासाठी महिला आघाडीला मानसिक करण्यासाठी 8 तारखेपासून विदर्भातून सुरुवात होणार आहे महिला आघाडीच्या. त्यांचं आम्ही स्वागत करतो. पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक माणसाने रिंगणात उतरावं, प्रचार करावा, प्रसार करावा. त्यांना त्याबद्दल प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तो बच्चूकडचं वैयक्तिक निर्णय, त्यांनी का कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे. नाही नाही ते त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतो. कोणत्या युतीच्या बैठकीला जावं का नाही जावं, महायुतीमध्ये राहावं का नाही राहावं, तो त्यांचा निर्णय तो त्यांनी घ्यावा. त्याच्यासाठी ते स्वतंत्र आहे का ना. राहुल नार्वेकरांनी राज्य घटना वधस्तंभावर चढवल्याचं पाहिलं. ठाकरेंना आता वधस्तंभावर चढवलं ना काय, नार्वेकर जन्म असा नावाला तर तुम्ही आता वधस्तंभावर चढवलंय ना. इतरांवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला तुम्ही गमावलेला आहे. ते आता तुम्ही बोलताना महायुतीच्या घटक पक्षांची अवस्था फार वाईट झाली आहे. काल माझे आंतरपणा म्हणाले की आता मी त्यांच्यावर नाही तर, आणि बैठकांमध्ये तुम्ही स्वतःच अनेकदा सांगितलंय की 3 पक्षाची एकत्रित बैठक झाल्यानंतर सगळा निर्णय चर्चा होईल, त्याच्यानंतर मग उमेदवार ठरवले. त्यांची आता किंमत नाही म्हणजे आता ते ठरवतील ना. आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते ज्याला म्हणतात, इंडिया आघाडीची बैठक झाली, प्रमुख कोण नेते काँग्रेस, असा जो काही मोठा पक्ष असतात त्या मोठ्या पक्षाच्या अनुषंगाने त्यांची बैठक होऊन
पूर्ण त्यांची महायुती बरोबर जे जे लोक येत आहेत त्यांची सार्वजनिक एकत्रितपणे बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल. हे तीन घटक पक्ष जे मोठे आहेत त्यांनी इतरांना घेऊन मग एक जेव्हा फायनल बैठक होईल त्या बैठकमध्ये हे सर्व निर्णय होईल. गरज वाटत नाही का सर्वांची गरज आहे. आम्हाला सर्वांची गरज आहे. आमचा असा एकही कागद दाखवा. हे असा निमंत्रणाचा एकही कागद आमचा दाखवा मग त्यांना आम्ही पुष्ट करू. मुख्यमंत्र्यांच्या समवेत नाशिकला जे उद्घाटन होत आहे सगळ्यांनी सुद्धा सांगतोय ऐकून घ्या. तुम्हाला त्यांची जर बाजू घ्यायची असं ना उभटा गटाची तर घेऊ शकता. परंतु तुम्हाला दरवेळा जर त्यांची बाजू घ्यायची असं घ्या घ्या आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु प्रत्येक नेत्यांनी उद्धव साहेबांनी पण असं लोकांना आव्हान केलं पाहिजे राम मंदिरचं उद्घाटन होतंय सरा चला आपण सर्वजण जाऊ हे म्हणणं कुणालाही बंद म्हणजे थांबवलेलं नाही बॅन नाही नाही ना. त्यांची आम्ही चिंता करत नाही. त्यांनी म्हणावं ना म्हणा ते कसे म्हणतील. काँग्रेसने जेव्हा त्याला विरोध दर्शवलाय तर ते म्हणणार नाही कारण की यांना युती करायची. तो त्यांचा विषय आहे. महंत तो भाजपचा विषय नाही. महंतांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलंय कुणी जायचंय. आता राष्ट्रपतीला निमंत्रण दिलं का नाही हे ठरवणार कोण. त्यांना माहिती आहे का नाही. तिथं काय इनवर्ड आउटवर्ड करायला बसलेत का काय. अहो त्यांना निमंत्रण गेलंय का नाही हे तुम्ही ठरवणार कोण. राष्ट्रपतीकडून कन्फर्मेशन आले नकार दिलाय तो त्या नाशिक ठेवतो. त्या नाशिकचे जे मंदिराचे ट्रस्टी आहेत किंवा मंदिराचे नासाचे जे काही महंत आहेत त्यांचा आणि शंकराचार्याचा विषय त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही. नारायण राणे आम्ही नारायण राणे असेल त्यांनी जो स्टेटमेंट केला असेल त्याच्या त्याला आम्ही सहमती नाही किंवा त्याला आमचा पाठिंबा नाही. त्याच्याबरोबर राज्यभर काँग्रेस या निमित्तानं काँग्रेसला कमीत कमी रामाचं नाव तरी घ्यायची तेवढी इच्छा होईल. पुन्हा आहे की आता कल्याणमध्ये कालपासून चर्चा सुरू झालेली आहे तर श्रीकांत शिंदेच्या उमेदवारावरून स्थानिक भाजप आमदारामध्ये प्रेस घेत आहेत. हा डोंबऱ्याचा खेळ डोंबऱ्याचा कल्याणला एक डोंबऱ्याचा खेळ झाला. आता वरळीला डोंबऱ्याचा खेळ. ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा हेच आता तुमचं अस्तित्व आहे हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंच वाटतं. त्यांनी जो आयोजन केलेलं आहे नाशिकला राष्ट्रपतीला तुम्ही निमंत्रण देणारे कोण. काळाराम मंदिर म्हणजे का तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय. राष्ट्रपती देशाच्या कधी यायचं तर त्यांचा प्रोग्राम ते करतील. तुम्ही काय काळाराम मंदिरच्या ट्रस्टी नाहीये बोलवायला. तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम मंदिरामध्ये जाताय. तुम्ही काय तिथलचे महंत आहात. तुम्हाला तर ट्रस्ट तुमच्या नावावर आहे. तुम्ही कोण आहात. दुसऱ्याच्या घराच्या म्हणजे तिथं बोलवणं तुम्हाला कोणी दिलं अधिकार. म्हणून हे जे काय फक्त मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे. राम मंदिराचं पण आमंत्रण कोणता तरी पक्ष घेतोय. पक्ष देत नाही. तुमच्या माहिती तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली असेल. पक्ष देत नाही. त्या पक्षाच्या त्या अजेंडा असतो निवडणुकीचा त्याच्यात राम मंदिराचा समावेश. राम मंदिराचा अजेंडा आमचा आहे. राम मंदिर बनायला पाहिजे ही आमची मागणीच होती. राम मंदिराचा विषय हा आमच्या विषय येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. परंतु निमंत्रण हे कोणत्याही भाजपच्या जेपी नड्डानी दिलेलं नाही. हे मोदीने दिलेलं नाही. हे अमित शहाने दिलेलं नाही. तिथलच्या महंतांनी दिलेलं कदाचित आपल्याकडे माहिती चुकीची पोहोचली असेल त्याला करेक्ट करून घ्या. गावागावामध्ये महाराष्ट्रात तरी तुमच्या सकट सत्तेतले पक्ष निमंत्रण देत आहेत. मग तुम्ही प्रश्न आहात का. आम्ही निमंत्रण देत नाही. ऐकून घ्या ऐकून घ्या समजून घ्या. विषयाची गलत करू नका. राम मंदिराच्या न्यासाच्या लोकांनी जे निमंत्रण सगळीकडे पाठवलंय त्याच्या अक्षदा किंवा त्यांचे जी काही निमंत्रणाची पद्धत आहे
ती पद्धत ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी. राम मंदिराचं जे निर्माण झालंय त्या निर्माणाला आनंद तुम्ही साजरा करावा हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्यासाठी जर ज्यांना ज्यांना रामाबद्दल आस्था आहे, ज्यांना ज्यांना राम भक्तीचं त्याला वाटतं की आपण करावे आणि हे कार्य आपल्या हातून व्हावं, ते प्रत्येक जण ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्याच्यामध्ये सहभागी आहेत. अनेक लाखो कारसेवक त्यात सहभागी आहेत, म्हणून ते निमंत्रण देत आहेत. त्याला पक्ष पातळीवरचं कोणतंही चिन्ह नाही. काल उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कल्याणला 19 वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला गेले. 19 वर्षानंतर आणि टाइमपास त्यांनी जवळपास 7 ते 8 तास तिकडे केला. मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकच जावं हे कोणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याणला गेले. आक्षेप त्याचा नाहीच आहे. जर पूर्वी जर असं जर लोकात मिसळले असते, भेटले असते, आमदारांना भेटले असते, पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती. परंतु कालही ज्या गुरुमीमध्ये त्यांनी मुद्दाम गुरुमी हा शब्द वापरतोय, घरंदाज लोक च्या बरोबर ते राहतात, घरंदाज लोकांना बोलण्याची त्याला काय म्हणता येईल, त्यांनी बोलावं असं त्यांनी सांगितलं. मला ते कळालं नाही, कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही, कधी काय करतो हे विचारलं नाही. आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणारा असेल, तो रिक्षा चालवणारा असेल, तो बूट पॉलिश करणारा असेल, तो कंपनीतला कामगार असेल, तो फळ विक्रेता असेल, तो आणखी मजुरी काम करणारा माणूस असेल, अशा वेगवेगळ्या थरातले लोक हे शिवसेना प्रमुखावर प्रेम करायचे होते. कदाचित त्या लोकांची आता यांना गरज भासत नसावं, ते घरंदाजा नसतीलही, सर्वसामान्य माणूस ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्वी त्याग केलं, अनेकांनी स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले, परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं, नीचतेने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाहीत, अरे ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय त्याला तुम्ही शूद्र म्हणताय, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. तुम्हाला घरंदाज लोक पाहिजेत, मारा त्या शिवसैनिकाला लाता, घाला त्यांच्या कमरेत लाता. आम्ही गुलाम आहोत ना. या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या. राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये ऐश्वर्य कधी गेले नाही, प्रथमतः हे जात आहे. आणि राष्ट्रपतीला पत्र लिहिलं, शिवसेनेचे जे तुकडे झाले म्हणा किंवा विभाग त्याचे एक पार्टिशन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात. मिनिमम कॉमन प्रोग्राम, मग त्याच्यामध्ये काय, तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा. अहो माझ्याकडे एक पत्र आहे, त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय, राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला, कसं बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून. ठाकरे हा शब्द वाचा एकदा, राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा. अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेले आहात, तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये, याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही. ज्या शिवसेना ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही,
देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे, ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही, हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे। आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेला आहात, म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे। निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना, त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेल्या, ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात, तुम्ही त्या केल्यात, म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेलाय, धनुष्यबाण हातातून गेलाय। जे तुमच्याकडे कायदे तज्ज्ञ आहेत, जे तुमचे दलाल आहेत, त्यांना एकदा हे पत्र दाखवा, ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा, कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना। अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत, त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा, खाली तुम्ही केलेली ही सही आहे। म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार, नैतिक अधिकार उरले नाही, हेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं। दुसरं आता तुम्ही